चॅप्टर नंबर 1 युनिट 1 त्याच्यामध्ये आपण या सेशनमध्ये बघणार आहे वेट, वजन, वजनाचं मोजमाप आणि त्याचं रूपांतर. आता वजनाचं मोजमाप सुरुवातीला बेसिक जर आपण वजन बघितलं तर ते मिलीग्रॅममध्ये असतं. याच्यामध्ये फोर्स तुम्ही कन्सिडरेशन करू नका. ओके, तर बघा मिलीग्रॅममध्ये असतं. आणि जास्तीत जास्त आपण जे मोजत असतो ते टन. ओके, टनामध्ये आपण जास्तीत जास्त मोजत असतो. तर ह्या वजनाचं जे काही रूपांतर असणार आहे, म्हणजे किती ग्रॅम म्हणजे किती किलोग्रॅम, किती टन म्हणजे किती किलोग्रॅम, हे आपण या सेशनमध्ये बघणार आहे. याच्यावर आपल्याला क्वेश्चन विचारला जातो. कशा पद्धतीने विचारला जातो तो मी तुम्हाला पुढे या सेशनमध्ये सांगेन. तर बघा, सुरुवातीला 1 मिलीग्रॅम सगळ्यात कमी जे युनिट आहे 1 मिलीग्रॅम. 1 ग्रॅम म्हणजे 1000 मिलीग्रॅम. 1 ग्रॅम म्हणजे 1000 मिलीग्रॅम. 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम. इथं तुम्ही तुमच्या नोट्समध्ये लिहू शकता 1 ग्रॅम बरोबर 1000 मिलीग्रॅम. मी जेव्हा तुम्हाला हे ह्या सगळ्या गोष्टी सांगत असतो तेव्हा तुम्ही तुमच्या नोट्समध्ये हे लिहित जावा. तर बघा, 1 किलोग्रॅम म्हणजे किती? 1000 ग्रॅम. 1 टन म्हणजे किती? 1000 किलो. म्हणजे 1000 किलो म्हणजे किती? 1 टन. आता ब्रिटिश टन आणि मेट्रिक टन याच्यामध्ये फरक आहे, ते पुढे आपण डिस्कस करूया. 1 औंस, 1 औंस म्हणजे किती? 28.35 ग्रॅम. 1 पाऊंड जे LBS ने दाखवतात, 1 पाऊंड बरोबर 0.454 किलोग्रॅम, किंवा आपण 1 पाऊंड बरोबर 454 ग्रॅम सुद्धा म्हणू शकतो. आता लॉंग टन जे आहे याला आपण म्हणतो ब्रिटिश टन. काय म्हणतो आपण याला? ब्रिटिश टन. म्हणजे 1 ब्रिटिश टन बरोबर 1016 मेट्रिक टन. 1 ब्रिटिश टन म्हणजे किती? 1016 मेट्रिक टन, किंवा 1016 किलोग्रॅम. आणि शॉर्ट टन जे आहे ह्याला आपण म्हणतो मेट्रिक टन. काय म्हणतो आपण याला? मेट्रिक टन. ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर याचं रूपांतर, ह्या रूपांतरणासाठी मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय की लॉंग टनला आपण म्हणतो ब्रिटिश टन आणि शॉर्ट टनला आपण म्हणतो मेट्रिक टन. ह्या दोन गोष्टी पूर्णपणे वेगळे आहेत. शॉर्ट टन म्हणजे ब्रिटिश टन आणि मेट्रिक टनामधल्या या गोष्टी आहेत, पण ॲक्च्युली 1 मेट्रिक टन इज इक्वल टू 1000 किलोग्रॅम, किंवा 1000 किलो आपण असं म्हणू शकतो. तर बघा, याच्याबद्दल मी तुम्हाला इन डिटेलमध्ये सांगतो आता. तर 1 मेट्रिक टन, 1 मेट्रिक टन बरोबर 0.984 ब्रिटिश टन. आणि 1 ब्रिटिश टन, 1 ब्रिटिश टन बरोबर 1.016 मेट्रिक टन. ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं, त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवा. 1 मेट्रिक टन बरोबर 0.984 ब्रिटिश टन, आणि 1 ब्रिटिश टन बरोबर 1.016 मेट्रिक टन. 1016 किलोग्रॅम आपण याला म्हणतो. तर अशा पद्धतीने हे वजनाचं रूपांतर असणार आहे. प्रश्न कशा पद्धतीने विचारले जाऊ शकतात ते बघा याच्यावर. एक ग्रॅम बरोबर किती मिलीग्रॅम? तर किती मिलीग्रॅम? 1000. तुम्ही स्वतः सोडवण्याचा हे प्रयत्न करा. बघा पुढचा क्वेश्चन. 1 किलोग्रॅम बरोबर किती मिलीग्रॅम? किलोग्रॅमचं रूपांतर करा ग्रॅममध्ये आणि ग्रॅमचं परत रूपांतर करा मिलीग्रॅममध्ये. तर ते किती येणार आहे? 10 लाख मिलीग्रॅम.
एक टन बरोबर किती ग्रॅम? एक्झामला तुमच्या ऑब्जेक्टिव्हला अशाच पद्धतीचे क्वेश्चन विचारले जातात. गव्हर्नमेंट एक्झाममध्ये सुद्धा अशाच पद्धतीचे क्वेश्चन याच्यावर विचारले जातात, कन्वर्जनवर. एक टन बरोबर किती ग्रॅम? एक टन बरोबर 1000 किलो. 1000 किलो म्हणजे किती ग्रॅम होणार आहे? 1 किलोग्रॅम म्हणजे किती? 1000. 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम. तर बघा, याचं रूपांतर सुद्धा दहा लाख ग्रॅम अशा पद्धतीने होणार आहे. 1 पौंड बरोबर, किंवा अशा पद्धतीनं क्वेश्चन असतो, 1 LBS बरोबर किती ग्रॅम? 1 LBS बरोबर या ठिकाणी किती ग्रॅम किलोग्रॅम दिसतो? 0.454, म्हणजेच किती येणार आहे? 454 ग्रॅम. 1 टन बरोबर किती ग्रॅम? ओके, तुम्ही हा क्वेश्चन काय करा, सॉल्व करा. आता हा क्वेश्चन सॉल्व करण्याचा प्रयत्न करा, याचं उत्तर तुम्ही फाइंड आउट करा. व्हिडिओ पॉज करून हा सोडवण्याचा प्रयत्न करा आणि मग याचं उत्तर तुम्हाला किती मिळतं आहे ते बघा. या ठिकाणी आपण बघितलेलं आहे त्या पद्धतीनं. पुढचा एक क्वेश्चन आपण बघूया जो तुम्हाला सोडवायचा आहे. 1 टन बरोबर किती पाऊंड? 1 टन बरोबर किती पाऊंड? हे एक्झाम्पल तुम्ही तुमच्या नोट्समध्ये हे सॉल्व करून घ्या. तर अशा पद्धतीचे क्वेश्चन्स तुम्हाला ह्या वेट मोजमापन किंवा वजनाचं मोजमापन आणि रूपांतरबद्दल विचारले जातात. ओके, तर अशा पद्धतीने आपण पाठीमागच्या सेशनमध्ये लांबीचं मापन आणि रूपांतर बघितलं. या सेशनमध्ये आपण आता वजनाचं मापन आणि रूपांतर बघितलेलं आहे.